नागपूर SRPF पोलीस भरती 2024 म्हणजे ह्या 1-2 आठवड्यामध्ये जे पेपर झालेलं आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा. वर्गमुळाच्या घातांकात दिलेला आहे इकडे आर आणि तिकडे दिलेला आहे घात, दिलेला आहे R/7. म्हणजे ह्याचा अर्थ कसा दिलेला आहे? तर तुम्हाला ह्याच्या हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. जे घातांकाचे नियम आहेत, घातांकाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. तर मी एक एक नियम हळूहळू सांगतो. बघा, जर तुमच्याकडे असे एखादी संख्या आहे, समजा वर्गमुळात एक संख्या दिलेली आहे n आणि घातांकामध्ये वर्गमुळाच्या घातांकामध्ये x दिलेला आहे, तर ह्याला मी कसं लिहू शकतो? n चा 1/ हा जो भाग दिलेला आहे तो छेदात घ्यायचा, फक्त एवढंच. ह्याला मी कसं लिहू शकतो? समजा तुमच्याकडे फक्त घात दिलेला आहे n, तर आपण ह्याला कसं लिहितो? ह्याला कसं लिहितो आपण? n चा 1/2 लिहितो. म्हणजे ह्याचा अर्थ होतो 1/2, ठीक आहे. पण इथे जर ज्यावेळेस एक्स असेल त्यावेळेस काय लिहितो? 1/x लिहितो, ठीक आहे. हे एवढं गोष्ट समजून घ्या, ठीक आहे. हा एक कन्सेप्ट झाला. दुसरा एक कन्सेप्ट ह्या साईडला दिलेला आहे की घातांकामध्ये समजा वर्गमुळात समजा दिलेला आहे n आणि त्याचा घातांक दिलेला आहे समथिंग x/y दिलेला आहे असं समजूया. तर ह्याचा अर्थ काय होतो? जर इथे एखादी व्हॅल्यू घेऊ आपण a घेतला, तर आपण बघितलं की ह्याच्या ह्याला म्हणजे ह्या पार्टला मी कसं बाहेर काढू शकतो, तर n मी जशाला तसा लिहिला आणि त्याच्यानंतर मी काय लिहिणार आहे? 1/a लिहिणार आहे. आता ह्याचा 1/a ह्याला बाहेर काढलं तर हा जो ब्रॅकेट आहे ह्याला काय म्हणतो आपण? कंस. ह्या कंसाच्या बाहेर काय आहे? तर हा घातांक आहे x/y. आणि घातांकाचा नियम काय म्हणतो? जर एखादी किंमत आहे a चा घातांक m चा घातांक n असेल तर काय येतं? ह्याचं m×n येतं. म्हणजे तुम्ही इथे काय करू शकता? बघा, आता पहिले परत एकदा सांगतो. आता 128 घेऊन करूया. वर्गमुळात r दिलेला आहे ह्या साईडला, इथे 128 दिलेला आहे आणि त्या साईडला दिलेला आहे R/7, ठीक आहे, घातांकाच्या नियमामध्ये. आता मी ह्याला जर बाहेर काढला या घातांकाला, तर इथे काय येईल? 128 चा 1/r घात. आणि हा जो ब्रॅकेट आहे, हा जो मोठा कंस आहे, हा कंस जशाला तसा लिहिला तर काय येतं इकडे? R/7. म्हणजेच काय येणार आहे? 128 चा काय, तर आपण हा नियम वापरणार इथे. एम काय आहे इथे? 1/r/n काय आहे? हा आहे. तर यांचा गुणाकार होईल R/7. म्हणजेच काय येणार आहे? 128 जो आहे आपला, 128 चा 1/7, ठीक आहे. आता हे तुम्हाला इथपर्यंत उत्तर आलं तर अर्ध उत्तर सॉल्व झालेलं आहे. आता तुम्हाला एक अशी संख्या शोधायची आहे, बघा, अशी संख्या शोधायची आहे. आता ही मिटवतो मी. आणि हा 128 चा 1/7, ठीक आहे. आता तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे ज्याचा 1/7, म्हणजेच काय? ज्याची एखादी a चा 7 जर काढला तर त्याची किंमत काय आली पाहिजे? 128 आली पाहिजे. म्हणजेच काय की 128 चा ज्यावेळेस मी 1/7 काढेल, म्हणजेच काय होईल की 1/7 ज्यावेळेस काढेल मी, तो कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला हा अशा प्रकारचा पाया शोधायचा आहे ज्याचा 7 किती येईल? 128 येईल. जेणेकरून हा 1/7 आणि हा 1/7 कॅन्सल होईल आणि जो पाया असणार आहे तुमच्या घातांकाच्या नियमामध्ये, थोडंसं किचकट आहे पण जोपर्यंत तुम्ही घातांकाचे नियम व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत हे डोक्यात जाणारसुद्धा नाही, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता ह्याला काय आहे ह्याचं उत्तर बघा. तर अशी संख्या शोधायची आहे ज्याचा 7 किती आला पाहिजे? 128 आला पाहिजे. जर तुम्हाला ते नाही आलं तर काय करा? 128 आहे. तर आता आपण 1/7 सध्या विसरूया.
भागीला 2 करूया, किती उत्तर येतं? तर ह्याला जर भाग दिला तर 64. मग मी इथे आता किती वेळेस 2 घेतला? तर 1 वेळेस 2 घेतला. ठीक आहे, पहिला 2 एकदा घेतला, परत अजून एकदा, जोपर्यंत समसंख्या आहे, समसंख्या आहे तोपर्यंत भाग 2 भाग देत राहू आपण. तर परत 2 भाग दिला तर किती आला? 32 आला. ह्यावेळेस दुसऱ्यांदा गुणाकार केला. ठीक आहे, 32 परत 2 भाग दिला, किती उत्तर आलं? 16. आता तिसऱ्यांदा गुणाकार केलेला आहे, 16 जर मी 2 भाग दिला तर उत्तर आला 8. मी आता चौथ्यांदा 1, 2, 3, 4, आता 4 ह्याला जर परत 2 भाग दिला तर किती येणार आहे? 4 येणार आहे. हे 5वा होणार आहे, म्हणजे मी अजून एकदा 2 गुणतो, 5, अजून 2 भाग दिला तर किती आला? हा 6वी आली, म्हणजे अजून 2 गुणलं. आणि ह्याला जर 2 भाग दिला तर हा 7व्यांदा भाग दिला तर किती उत्तर येणार आहे? 1 उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की काय, की इथे 2, 2, 2, 2 × 2, 4, 4 × 2, 8, 8 × 2, 16, 16 × 2, 32, 32 × 2, 64 × 2, 127 म्हणजे 127. म्हणजे 2चा घातांक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 7 अशा प्रकारे. किती वेळेस गुणलं 2? तर 2, 2 × 2, 2 × 2, 2 × 2, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे इथे प्रत्येकाचा घात किती आहे? 1, 1 आहे. इथे घातांकाचा अजून एक नियम येईल की एचा घातांक एम आणि एचा घातांक एन असेल, ज्यावेळेस पाया समान असेल त्यावेळेस या घातांकाच्या जर इथे गुणाकार असेल तर वरती काय होते? त्यांची बेरीज होते, म्हणजे एम प्लस एन. म्हणजे 2चा घातांक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, डायरेक्ट 7. म्हणजे मी इथे डायरेक्ट 128 कसं लिहू शकतो बघा, 128 कसं लिहू शकतो मी, 128 लिहू शकतो मी 2चा घातांक 7, 2चा घातांक 7 म्हणजे 128 चा 1/7, 1/7. तर हा 1/7, 1/7 कॅन्सल झाला, तर तुमच्याकडे काय उत्तर आलेलं आहे? फक्त 2 एकमेव उत्तर आलेलं आहे. म्हणजे काही टेलिग्राम ग्रुपवरती विद्यार्थी अतिशहाणपणा करत आहे आणि 4 उत्तर सांगत आहे, तर 4 उत्तर नाही आहे, ऑप्शन क्रमांक 2, 2च उत्तर आहे. काहीही उत्तर दिलेलं असेल अँसर की नाही, आता मी अँसर की चेक नाही केली आहे, पण ह्याचं उत्तर काय येणार आहे? घातांकाच्या नियमानुसार फक्त 2च उत्तर आहे. ठीक आहे, जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, मॅथ्सचा डाऊट ग्रुप आहे. ह्यावरती तुम्ही काय आहे, टेलिग्राम ग्रुपवरती हा क्यू आर कोड स्कॅन करा. हा क्यू आर कोड स्कॅन केला तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकतात. आपल्या यूट्यूब चॅनलला 1600 जास्त व्हिडिओज अव्हेलेबल आहेत, ते व्हिडिओज नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत शेअर करा. आणि ज्यांना कोणाला फुल चॅप्टर वाईज आपली मेंबरशिप हवी असेल तर फक्त 59 रुपयामध्ये ही मेंबरशिप अव्हेलेबल आहे. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा. बघा, राईट साईडचा जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करा. तुम्ही डायरेक्ट यूट्यूबच्या मेंबरशिप व्हिडिओजवरती जाल, त्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब बटनावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयामध्ये ही फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीज अवेलेबल आहे. तर तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद.